मुंबईसह महाराष्ट्रामध्ये दहीहंडी आयोजित करणाऱ्या राज्य सरकारने परवानगी नाकारली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्राला गोविंदा पथकांच्या प्रतिनिधी सोबतच घेतलेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनामुळे मागील वर्षी मुंबई ठाण्यासहित राज्यभरातील दहीहंडी पथकांनी उत्सव साजरा केला नव्हता. यंदा छोट्या प्रमाणात का असेना उत्सवाला परवानगी द्यावी अशी मागणी केली होती. जागेवरच मणाची हंडी फोडण्यास परवानगी द्यावी अशी मागणी समन्वय समितीने प्रशासनाकडे केली. तसेच सर्व गोविंदाने लसीचे दोन डोस पूर्ण करणार आणि सुरक्षित दहीहंडी उत्सवाची जबाबदारी आमची असेल असं या बैठकीमध्ये समन्वय समितीने सरकारला सांगितलं होतं. दहीहंडी साजरी केल्याने जास्त मोठ्या प्रमाणावर कोरोनाचा प्रभाव वाढू शकतो असं टास्क फोर्सने सांगितलं असल्याचं सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. हा उत्सव जागतिक स्तरावर टिकावी अशी बाजू समन्वय समितीने मांडली. गणेशोत्सवाप्रमाणे नियम आखण्याची मागणीही समितीने केली. मात्र बैठकीला उपस्थित असणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी परवानगी का देऊ शकत नाही हे समन्वय समितीच्या सदस्यांना समजावून सांगितलं. या निर्णयामुळे मनसे भाजप आक्रमक झाल्याचे चित्र येत आहे. याचबरोबर राज्य सरकारने दहीहंडीला परवानगी नाकारली. मनसे नेते अविनाश जाधव यांनी ठाकरे सरकारवर टिप्पणी करत म्हणाले की कोरोनाच्या नावाखाली राज्य सरकारने दहीहंडीला परवानगी नाकारणे संतापजनक आहे. राजकीय दौरे मेळावे तसेच गर्दीतील कार्यक्रम करणाऱ्या सरकारकडून केवळ मराठी जणांच्या सणांवरच आक्षेप आणि निर्बंध लादले जात आहे. कोरोनाच्या नावाखाली राज्य सरकारने दहीहंडीला परवानगी नाकारणे संतापजनक आहे. राजकीय दौरे मेळावे तसेच गर्दीतील कार्यक्रम करणाऱ्या सरकारकडून केवळ मराठी जणांच्या सणावरच आक्षेप आणि निर्बंध लादले गेले आहेत. साहेबांच्या आम्ही या विषयावर चर्चा करू आणि सन्माननीय राजसाहेबांनी जर आदेश दिले तर आमच्यासाठी तो शेवटचा आदेश असेल. आम्ही दहीहंडी काढणार. भाजपचे राम चंद्र देखील मैदानात उतरले. ते देखील सांगतात की दहीहंडी करणार. मात्र यासाठी आता दहीहंडीवर संग्रह देण्याचं कारण तो काय आणि दहीहंडीवर येणारं जे संक्रांत आहे ते जे महाराष्ट्रावर जी संक्रांत आलेली आता शिवसेना राष्ट्रवादीचं जे सरकार आलं हे खरं महाराष्ट्रावर आलेलं संक्रांत आहे. या सरकारने आल्यापासून आमच्यासाठी चार दिवस आनंदाचे असे साजरे करायलाच दिले नाही. आल्यापासून महाराष्ट्राला बनवती लागलेली आहे. काहीच आम्ही साजरं करत नाही ना आमचे सण साजरे करू शकत आहोत ना आमचे लग्न साजरे करू शकत आहोत ना बाळाचा बारसा साजरे करू शकत आहोत. यांचे कार्यक्रम यांच्या आमदारांचे मात्र लग्न सोहळे व्यवस्थित पार पडतात. आणि आमच्यापर्यंत ज्यावेळेला एखादी गोष्ट येते त्यावेळेला आमच्यावर कोविड होणार, तिसरी लाट येणार, म्हणजे अनेक गोष्टी होतात. सो तिसरी लाट येईल तेव्हा येईल. आम्हाला गुदमरून मारू नका एवढीच मुख्यमंत्र्यांना आमची विनंती. ज्यावेळेला बस जातात त्यावेळेला त्याचे दोन डोस झालेले पाहता का तुम्ही? चेक करता का की त्यांचे दोन डोस झालेत का? माझं असं सोपं मत आहे, द्या एक दिवस त्या मुलांना. आणि या मुलांमुळेच कोविड होतं असं तुम्हाला तुमचं म्हणणं आहे का? या तरुण मुलांमुळे कोविड होणार आहे, बाकी कुठल्याच कार्यक्रमात कुठल्याच सणामुळे कोविड होणार नाहीये. गणपतीला परवानगी दिली, गणपतीला काय लोक एकत्र येणार नाहीयेत का? मंडळ एकत्र येणार नाहीत का? तिथे असा नियम आहे का की गणपती मंडळाच्या मंडपात जायचा असेल तर दोन डोस घेतले पाहिजेत असं काय का? मला असं वाटतं की शासनाला दहीहंडीची एलर्जीच आहे. कारण ज्या वेळेपासून हे जे शिवसेनेचं शासन आलेलं आहे आधीचे 5 वर्ष आणि आत्ताचे 2 वर्ष.